जवाहर नवोदय विद्यालय याविषयी आपण बरेच काही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल, तर जवाहर नवोदय विद्यालय नेमकं काय याविषयी आपण या व्हिडिओमध्ये इत्यंभूत माहिती पाहणार आहोत, ज्याविषयीच्या सर्व माणसाच्या मनातल्या शंका या इथे दूर होणार आहेत. चला तर मग आपला व्हिडिओ चालू करूया. जवाहर नवोदय विद्यालय या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाची ओळख, त्याची व्याप्ती आणि निवडीच्या अटी, तसेच परीक्षा कशी होते आणि कोणत्या वर्गासाठी ही असते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ओळख करून घेताना आपण असं सांगू शकतो की जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना ही 1986 नंतर झाली. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 1986 होतं त्यांच्या निदर्शनात असे आले की ग्रामीण भागातला जो अति हुशार विद्यार्थी आहे तो कुठेतरी मागं पडतो आहे, त्याला सगळ्या सुविधा मिळत नाही आहे. मग 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असे ठरले की भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ऐका हां, भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एक विद्यालय स्थापन झालं पाहिजे ज्या ठिकाणी मुलांना सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट मिळेल आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन त्या ठिकाणी भेटेल. तर त्या उद्देशानं केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, ज्याला की आपण CBSE असे म्हणतो, तर CBSE बोर्डाअंतर्गत ह्या नवोदय विद्यालयाची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी 6वीला जी मुलं प्रवेश घेतात त्यांना त्यांच्या मातृभाषेतून 6वी, 7वी आणि 8वी या 3 वर्गांना मातृभाषेतून शिक्षण देण्यात येतं. आणि हे मातृभाषेतून शिक्षण 3 वर्गांना दिल्यानंतर इयत्ता 9वीपासून मात्र 2 विषय इंग्रजी या विषयात जातात, जे की गणित आणि विज्ञान, आणि बाकीचे विषय हे हिंदी या राष्ट्रीय भाषेमध्ये शिकवल्या जातात. त्यानंतर ग्रामीण भागातील दुर्बल घटकांसाठी मी आधीही सांगितलं की ग्रामीण भागातला जो अति हुशार विद्यार्थी आहे तो कुठेतरी मागे पडतो आहे, असं ज्यावेळी शासनाच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी ही संकल्पना मांडली की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला पाहिजे. त्यामुळे या काही जागा असतात नवोदय विद्यालयामध्ये, त्या जागींपैकी 75% जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असतात आणि 25% जागा या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तर ग्रामीण म्हणजे नेमकं काय, तर 2011 जनगणनेनुसार जी गावं शहरी म्हणून घोषित केलेली आहेत त्यांना शहरी भाग म्हणायचा आणि उरलेल्या भागाला हा ग्रामीण भाग आपण संबोधू शकतो. या शाळेची, या विद्यालयाची निर्मितीच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली आहे. त्यानंतर व्याप्तीमध्ये आपण पाहू शकतो की ह्या ज्या शाळा आहेत या शाळा भारतातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्थापन केलेली आहे आणि जास्तीत जास्त इयत्ता 6वीला 80 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन नवोदय विद्यालयामध्ये घेतले जाते. मग आपण या ठिकाणी पाहू शकतो की एका जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी घेतले जातात. याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, जी मुलं खरंच हुशार आहेत आणि ज्यांना काहीतरी करायची जिद्द आहे, ते मुलं नक्कीच या परीक्षेमध्ये यश मिळवतात. त्यानंतर या ठिकाणी 6वी ते 8वीचे शिक्षण हे मोफत मिळते. मग बाकीच्या वर्गांचे मोफत मिळत नाही का, तर मिळते. बाकीच्या वर्गांनाही मोफत शिक्षण मिळते, पण त्या ठिकाणी आरक्षण लागू पडतं. ॲडमिशन घेतानासुद्धा आरक्षणाचा क्रायटेरिया या ठिकाणी आहेत, ते आपण थोडं पुढे गेल्यानंतर पाहूच. तर 6वी ते 8वीमध्ये मोफत शिक्षण, मोफत गणवेश, मोफत निवास व्यवस्था, मोफत भोजन, मोफत शैक्षणिक कृत्या, म्हणजे या शाळेमध्ये एकदा मुलगा घातला की इयत्ता 12वीपर्यंत त्याच्याकडे शाळा सर्व काही करून घेते, कारण की निवासी शाळा असल्याकारणाने सर्व काही शाळा पाहून घेते. त्यानंतर आपण पाहिलं की SC ST OBC मुली आणि दिव्यांग या मुलांना कोणत्याही प्रकारची फीस या ठिकाणी लागत नाही, आणि उरले जी मुलं आहेत, जी मुलं अनारक्षित आहेत, त्या मुलांना मात्र दरमहा 600 रुपये फीस आकारण्यात येते, तीही 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 4 वर्गांसाठी. निवडीच्या अटी, तर निवडीच्या अटी आपल्या सर्वांना इथपर्यंत जो व्हिडिओ आहे त्यावरून लक्षात आलं असेल की निवड ही प्रवेश परीक्षेद्वारेच होते. पूर्व परीक्षेच्या गुणवत्तेनुसारच मुलांची निवड करण्यात येते. ती निवड ज्या प्रकारे होते त्या प्रकारे मुलांचे पूर्ण डॉक्युमेंट चेक केल्याशिवाय त्यांना फायनल ॲडमिशन देण्यात येत नाही. सामाजिक आरक्षण, या ठिकाणी मुलांना सामाजिक आरक्षण देण्यात आलेलं आहे. SC ST OBC सर्व घटकांच्या मुली आणि दिव्यांग
या 5 घटकांना नवोदय विद्यालयामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. ग्रामीण व शहरी जागांसाठी आरक्षण मी याआधीही तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे जो सुविधांपासून वंचित आहे त्या मुलांना या ठिकाणी जास्तीत जास्त ॲडमिशन मिळत न्यावी त्यासाठी ग्रामीण भागात 75% आणि शहरी भागात फक्त 25% जागा या अवेलेबल असतात. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत जो की प्रवेश परीक्षा स्वरूप असा आहे. तर प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता 5वी शिकणारी मुले पात्र असतात. पात्रता परीक्षा जी आहे त्या पात्रता परीक्षेचे एकूण 3 भाग केलेले आहेत ज्यामध्ये पहिला भाग हा मानसिक क्षमता चाचणी म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये एकूण 40 प्रश्न आहेत. नंतरचा भाग भाग 2 जो की अंकगणित म्हणून ओळखला जातो त्यामध्ये 20 प्रश्न आहेत आणि भाग 3 हा भाषा विषयासाठी असून त्यामध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. असे एकूण 80 प्रश्न आणि एकूण गुण 100 असा प्रकारचा हा पेपर आणि यासाठी देण्यात आलेली वेळ आहे 2 तास. तर ही होती नवोदय विद्यालयाविषयी संपूर्ण माहिती. अजूनही आपल्या मनात काही शंका असेल तर खाली कमेंट करा, त्या कमेंटला मी जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक नवीन टेलिग्राम चॅनल चालू करत आहे नवोदय विद्यालय म्हणून, त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक घटकावरती प्रश्न पाहायला मिळतील. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि ते प्रश्न सोडवा जेणेकरून आपण आपली तयारी या व्हिडिओबरोबर सहजरित्या करू शकतो. यानंतरच्या येणाऱ्या भागामध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म कसा भरावा याविषयी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.